जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सूरजखेडा येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या टॉवरवर जाऊन अनोखं आंदोलन केलंय. लाईटची समस्या दूर करण्यासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन आणि MSCB यांनी कोणत्याच प्रकारचं निराकरण न करता गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या लाईट समस्यांच्या मुळाशी न जाता हलगर्जीपणा आणि नाकारतेपणा दाखवून दिलाय. सूरजखेडा गावाशेजारी असलेल्या गावांना 16 तास वीज पुरवठा आहे आणि सूरजखेडा गावाला हलक्या प्रतीची वागणूक मिळते, त्यामुळे ग्रामस्थांनी हे अनोखं आंदोलन केलंय. सध्या कडोली येथून लाईट मिळत असून जास्त लोडमुळे सूरजखेडा गावची लाईट बंद करण्यात येते. वारंवार निवेदन देऊन सुद्धा काहीच मार्ग निघाला नाहीये. मुख्य अभियंता देशमुख मॅडम यांनी येऊन लेखी स्वरूपात निवेदन देऊन आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलनापासून मागे हटणार नाही असं ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आलंय. अनेक ठिकाणी रास्ता रोको तर कुठे जलसमाधी आंदोलन केलं जातं. आज मात्र हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील सूरजखेडा येथील गावकऱ्यांनी प्रशासनाला चांगलाच घाम फोडलाय. सूरजखेडा गावातील गावकरी विजेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले असून वीज सुरळीत सुरू करण्याच्या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी हाय व्होल्टेज टॉवरवर चढून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केलाय. यावेळी गोरेगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.